वचनासाठी तयार आहात का? तुम्हाला जितकं पोटभर असायचंय हसून घ्या, पण आता प्रत्येकाच्या जीवनात अशा काही विशिष्ट गोष्टी असतात. खात्री करायची की इतरांना त्याची जाणीव झाली आहे. आपल्यापैकी प्रत्येकाचे, खास करून पाश्चिमात्य संस्कृतीत माझा विश्वास आहे, असे काही जीवनातले अहंभाव असतात. आपल्याला फक्त ते जाणवत नाहीत. मला वाटतं देव ते बघत असतो, कारण तो आपली मनोवृत्ती जाणतो. आता यापैकी काही आमच्या हॉटेलच्या दाराशी असतात आणि ते ठीक आहे, पण याचा अर्थ काय असतो की जेव्हा ती खूण दरवाजावर असते, दूर राहा, मला त्रास देऊ नका, दरवाजा वाजवू नका, दरवाजाची घंटी वाजवू नका, कसलाही आवाज करू नका, मला तुम्ही माझ्या खोलीत यायला नको आहात. यापैकी एक तुमच्या हॉटेलच्या दारावर असते आणि अशीच तुमच्या जीवनाला चिकटलेली असते. आपण इतरांच्या बाबतीत शिकतो, इतर म्हणजे स्वतःच्या विरुद्धचा शब्द. मग आपण खरंच कसे आनंदी राहू? स्वार्थी असताना कसा खरा आनंद तुम्ही मिळवू शकाल? कशी आंतरिक आत्मिक शांती तुम्ही प्राप्त करू शकाल? जेव्हा या गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनातून काढून टाकाल, स्वतःला देवासाठी उपलब्ध कराल नियमितपणे, का नाही तुम्ही प्रयत्न करत असा की मी तुम्हाला प्रार्थनेचा नवीन प्रकार शिकवते, सकाळी तुम्ही हा प्रयत्न करून का पाहत नाही? प्रार्थना करताना तुमच्यासाठी देवाने काय करावं हे सांगणं ठीक आहे, पण समस्या ही नाही आहे. तो म्हणतो तुमच्या मागण्या माझ्याकडे आणा, पण मला त्यात काही अधिक करायला आवडेल. आणि देवा, आज मी तुझ्यासाठी काय करू शक? आज रोज ही प्रार्थना करायला तुम्ही लागाल का? देवा, मी तुझ्यासाठी काय करू शकते आज? कारण मला खात्री असं काही आहे ज्यासाठी देव आपला उपयोग करू शकतो. फक्त तुम्ही मोकळं असायला हवं त्याला ते करू देण्यासाठी. आजच्या माझ्या संदेशाचं शीर्षक आहे, माझी शांतता भंग करू नका. लूक अध्याय 10:33. पित्या, आजच्या वचनाबद्दल तुझे आभार, ज्याचा प्रभाव लोकांच्या जीवनावर पडणार आहे. मला केवळ त्यांनी ऐकायला नकोय, तर बाहेर जाऊन कार्य करायला हवंय. तुम्हाला माहिती आहेत अशा पुष्कळ गोष्टी येशूने बायबलमध्ये सांगितलेल्या आहेत, त्या केवळ घटना आहेत आणि कितीही वेळा आपण त्या वाचल्या तरी फरक पडत नाही. खरं तर त्यातून आपल्याला मिळणार असं थोडंफार, पण प्रत्येक वेळी वचन 27 सुरुवात केली लूकच्या 10:10, तर ते म्हणत, एक सांगू, काही हुशार लोक येशूला विचारत होते की त्याची कोणती आज्ञा जास्त महत्वाची आहे. आणि त्याने उत्तर दिलं, तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने व संपूर्ण बुद्धीने प्रीती कर. आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. आणि हे तिन्ही नातेसंबंध महत्वाचे, देवाबरोबरचं तुमचं नातं, स्वतःबरोबरचं नातं, शेजाऱ्याबरोबरचं तुमचं नातं. जेव्हा मी म्हणते स्वार्थी होऊ नका, मला असं नसतं म्हणायचं स्वतःवर प्रीती करू नका, स्वतःला किंमत देऊ नका किंवा स्वतःची काळजी घेऊ नका, तर केवळ स्वतःसाठीच जगू नका. संपूर्ण जगाचा आपण केंद्रबिंदू आहोत असा विचार करू नका. इतरांचा विचार करा, त्यांनी आपल्याकडे त्यांच्या जीवनातली महत्वाची व्यक्ती म्हणून पाहावं. आणि येशू त्याला म्हणाला, तू ठीक उत्तर केलेस, आता हेच कर. आता लक्ष द्या, हे खूप छान आहे. ती व्यक्ती म्हणते, मला ठाऊक आहे तू काय म्हणतोयस, हे महत्वाचं आहे. आपल्या देवावर प्रीती कर संपूर्ण मनाने, जीवाने, शक्तीने, बुद्धीने, जशी स्वतःवर तशी. आणि तू जगशील देवाच्या राज्यामध्ये जागृत, आशीर्वादित, आनंदी आणि अविनाशी जीवन. म्हणून तो म्हणतो, तुम्हाला उच्च स्तरावरचं जीवन हवं असेल, तुम्हाला हवंय ना उच्च पातळीवर असलेलं जीवन, सांगा मला तुम्ही. मला हे पुढच्या पातळीवर न्यायला आवडेल. तर तो म्हणतो, आजवर केलेल्या देवावरच्या अधिक चांगल्या केलेल्या प्रीतीद्वारे हे उत्तम जीवन मिळू शकतं. आपण ख्रिस्तात कोण आहोत, आपली देवाचं लेकरू म्हणून काय किंमत आहे हे समजून घेऊन, सगळ्या असुरक्षिततेपासून सुटका मिळवणं, स्वतःवरच्या भीतीपासून सुटका. देव तुम्हाला जाणतो, जेव्हा त्याने स्वतःच्या नात्यात तुम्हाला पाचारण केलंय, त्याला त्याच्यासाठी तुम्ही नवल नाही आहात. तर
स्वतःला नीतिमान ठरवून घ्या, म्हणून तो येशूला म्हणाला, माझा शेजारी कोण? ठीक आहे देवा, मी काही लोकांना मदत करीन, पण तो कोण आहे ज्याला मी मदत करावी असं तुला वाटतंय? मग येशू त्याच्याशी बोलतो. येशू म्हणतो की ठीक आहे, माझ्याशी तुला खेळायचंय बुद्धीने, चल तर मग. एक मनुष्य यरुशलेमाहून खाली यरिहोस जात असताना लुटारूंच्या हाती सापडला. त्यांनी त्यांचे कपडे काढून घेऊन त्याला मार दिला आणि त्याला अर्धमेला अशा अवस्थेत टाकून निघून गेले. मग एक याचक, बघा धार्मिक मनुष्य सहज त्या वाटेने जात होता. तो त्याला पाहून, असं नाही की त्याने त्या माणसाला पाहिलं नव्हतं, जेव्हा त्याने त्या माणसाला पाहिलं तो दुसऱ्या बाजूने चालता झाला. त्याने त्या माणसाला पाहून रस्ता बदलला, म्हणजे त्याला ह्याच्या जवळ जावं लागलं नाही. खरंच पाहण्यासाठी आणि बघा काय घडलंय ते. तसाच एक लेवी, बघा दुसरी धार्मिक व्यक्ती, तो त्या ठिकाणी आला आणि त्याने त्याला पाहिलं आणि दुसऱ्या बाजूने चालता झाला. आणि मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही जर ते चर्चला जात असतील तर. कारण त्या दिवशी ते जास्त घाईत होते, कारण इतरांवर प्रीती करायला त्यांच्याकडे वेळ नव्हता. चर्चला जाऊन यासंबंधी दुसरा एक उपदेश ऐकायचा होता त्यांना. चला आता तुम्ही आलात, तुम्हाला हे छान समजेल. आपल्यासाठी हे खूप सहज आहे की एकत्र येऊन हे सगळं लिहून काढायचं. आराधनेसाठी एक लोकांना आवडणारं गीत लिहिणं खूप सोपं आहे. या प्रकारे आज सगळं काही होत असतं. आत्तापर्यंत लिहिली गेली त्यापेक्षा अधिक प्रेमगीतं आज लिहिली जातात. पण या ग्रहावर असणाऱ्या प्रत्येक ख्रिस्ती म्हणवणाऱ्या व्यक्तीने एक काम करायला हवं की पाय धुवायला हवेत. जे पाय धुणं या संकल्पनेत बसेल आणि जर प्रत्येक जण जगातल्या त्या कोपऱ्यातून बाहेर पडतील, जिथे कुठे असतील तिथून, त्यांच्या बागेतून, शाळेतून, व्यवसायाच्या जागेतून, कामावरून, आणि ते बाहेर पडतील देवाने दिलेल्या नोकरीप्रमाणे आणि म्हणतील, देवा मी तुझी कर्मचारी आहे, आज मी तुझ्यासाठी काय करू शकतो, मला दाखव देवा, कृपा करून मला दाखव आज मी कुणाला मदत करू, कारण आज मला संपूर्ण दिवस माझ्यासाठीच घालवायचा नाही आणि इथून पुढे मी असं करणार नाही. खरंच इथून पुढे मी असं करणार नाही. मला सांगायला अभिमान वाटतो की संपूर्ण जगात असलेले ख्रिस्ती लोक एक प्रभावी असा बदल पाहू शकतील नैतिकतेमध्ये आणि आपल्यात असलेल्या सामर्थ्यामध्ये. ख्रिस्ताची गरज असलेल्या सगळ्या लोकांना केवळ कार्यक्रम पाहण्याने किंवा चर्चला जाण्याने आपण जिंकू शकत नाही. पुष्कळसे लोक ज्यांना त्याची गरज आहे ते तुमच्या बाजूच्या कोपऱ्यात असतात. आणि म्हणूनच या दोन व्यक्ती केवळ म्हणायचं म्हणून म्हणूया की चर्चला चालल्या हो, त्या जराही वेळ नव्हता कुणावर प्रीती करायला. पण एका शमरोनीशिवाय पहिला याजक आणि लेवी ही एक मनोवृत्ती आहे. इतरांबाबतीतली काही झालं तरी ते आपल्यासारखे पवित्र नाहीयेत. आपल्यासारखे तो होता तिथे, तो आला, त्याला पाहिलं. एक सांगू, प्रार्थना करा की तुम्हाला गोष्टी दिसाव्यात. तुम्ही प्रार्थना कराल का आपल्या भोवती काय चाललंय हे पाहण्याची? जेव्हा बायबल सांगतं लक्ष द्या आणि प्रार्थना करा, याचा अर्थ लक्ष द्या, चहाड्या करा असं नाही, किंवा टीका करा, न्याय करा. हो, आपल्याकडे ख्रिस्ताच्या शरीरातील खूप जण लक्ष देणारे आहेत, पण लक्ष द्या आणि प्रार्थना करा म्हणजे काय? पण असं बघा, देवाने सुमारे 2 वर्षापूर्वी मला सांगितलं, मला असं काही करायला सांगू नकोस. कुणासाठी तरी काहीतरी जे तू स्वतः आरामात करू शकतेस, पण तुला करायचं नाही. ओ देवा, सिस्टर ब्राऊनला मदत कर, तिला नवीन गादी हवी आहे, तिला गरज आहे. का? इतकी साधी गोष्ट, तू गादी विकत घेऊन दे तिला.
काय भन्नाट कल्पना आहे. कधी विचारच केला नव्हता. आपण नेहमी प्रार्थना करतो दुसऱ्या कोणी काही करावं म्हणून. तुम्हाला सांगू, जरी तुम्ही स्वतः करू शकत नसाल, थोडेसे धीट वा, 10 हतबल ख्रिस्ती लोक शोधा आणि त्यांना मदत करा नैराश्यातून बाहेर येण्यासाठी. संपूर्ण दिवस स्वतःविषयी विचार करण्याव्यतिरिक्त दुसरं काहीतरी करा. करा जरा. तर कुणी एक शमरोनी त्या वाटेने चालला असता तो होता तेथे आला आणि त्याला पाहून त्याला त्याचा कळवळा आला. देवा, आम्हाला कळवळा येण्याची गरज आहे. तो कणव आणि करुणेने कळवळला त्याच्यासाठीच्या, त्याच्या जवळ गेला, त्यावर उपचार केला, त्याच्या जखमांना तेल आणि द्राक्षरस लावला आणि आपल्या घोड्यावर बसवून हे सगळं कष्टाचं काम होतं. जखमी माणसाला घोड्यावरून घेऊन जाणं कठीण काम होतं. त्याला उतारशाळेत त्याने आणलं, तो तिथे राहिला, त्याने त्याला सांभाळलं. मला हे सांगायचंय की शमरोनी देखील चालला होता कुठेतरी. तो काही खुशाल चेंडूसारखा फिरत नव्हता त्या दिवशी. खड्ड्यात कुणीतरी पडलेलं पाहून त्याच्यासाठी वेळ आणि पैसा द्यावा. कुठेतरी जाण्यासाठी तो त्याच्या मार्गात होता, त्या याजक आणि लेवीसारखा. पण त्याने काहीतरी पाहिलं जे त्यांनी पाहिलं नव्हतं. त्याने त्याला त्याच्या घोड्यावर ठेवलं, त्याला उतारशाळेत आणलं, त्याने त्याचं काहीतरी नाव घेतलं. नंतर स्वाभाविकच होतं त्याचं कुठेतरी कशासाठी तरी जाणं. आणि त्याने 2 दिवसांचे पैसे काढले, उतारशाळेच्या रक्षकाला दिले आणि म्हणाला की त्याची काळजी घे. आणि मला हे आवडलं, त्याने त्यांच्यावर काही गोष्टी लादल्या नाहीत आणि जे काही अधिक खर्चाल ते मी परत ही व्यक्ती कशी आहे पाहायला आल्यावर नक्कीच तुम्हाला देईन. एक सांगू, आपल्या काही सीमा असतात. जसं हे आपण चर्चमध्ये करतो आणि नंतर मग नेहमी आपण या असल्या प्रकारच्या गाठीभेटीत सापडतो. आपण 5 किंवा 50 देतो जेवढी गरज असेल आणि ही जशी एक वेगळी बाब आहे पण आपण ती करतो. आपल्या विचारात जरा फुगीरपणा येतो आणि देवासमोर आपण अधिक मोकळं झालं पाहिजे. आपण काय करावं हे त्याच्याकडून जाणून घेतलं पाहिजे. आणि हे इतकं सामान्य नसतं जसं की चर्चमध्ये तुम्ही देता. आणि खरं तर हे तसं नाही आहे. हे आहे तुम्ही जीवन कसं जगता या बाबतीत. आणि चर्चमध्ये जे आपण थोडं देतो, जे उपदेश आपण ऐकतो त्या बाबतीत, हे फक्त केवळ देव फक्त आपल्याला त्यातून नेत असतो ज्याप्रकारे आपण त्याला हवे असतो. थोडंसं तुम्ही चर्चमध्ये दान देता त्यापेक्षा देणं थोडंसं असतं. तुम्ही जीवन कसं जगता, तुमचं जगणं गरजेचं आहे देण्यासाठी. मला ही सगळी गोष्ट आवडते. ही एक माझी आवडती, अतिशय आवडतीशी गोष्ट आहे. नीतीसूत्र 16:9 म्हणतं की मनुष्याचं मन मार्ग योजित आहे पण परमेश्वर त्याच्या पावलास मार्ग दाखवतो. मी नुकताच एक फलक वाचला, मनुष्य योजतो आणि देव हसतो. मला विश्वास आहे आपला मार्ग परमेश्वराने नेमून दिलेला असतो आपल्याला जाणवण्यापेक्षा. आणि पुष्कळदा जेव्हा आपण विचार करतो की आपण चुकीच्या जागी आहोत, देव खरोखरच आपल्याला योग्य जागी आणतो. मी इथे काय करतोय काय, हे घडलंय यावर माझा विश्वासच नाहीये. हे कसं काय घडलं? येशूला ठाऊक होता फरक दैवी आणि दानवी अडथळ्यांमधला. आणि जणू काही लोकांना ते मागे खेचत असत आणि खरोखर संतुलितपणा कधी समजतच नाही. माझ्या प्रार्थनेच्या वेळात तुम्ही मला काहीही कधीही विचलित करू नका. तसंच देवाबरोबरच्या सहभागितेच्या सकाळच्या वेळेत विचलित करू नका. जर महत्त्वाचं नसेल तितकंसं तर असं नाही मी संकुचित मनाचे, पण नको. कारण पुष्कळ वर्षांपूर्वी मी शिकले की जर मी तो वेळ देवासोबत नाही घालवला तर तो दिवस चांगला जात नाही. आणि हे खरं तर चांगलं नाही की तुम्ही संदेशवाहक आहात आणि तुम्ही चांगले नाही. आमेन. मला खूप मदतीची गरज आहे. मी स्वतः काहीही करू शकत नाही. मला हे ठाऊक आहे. रोज मी देवाला सांगते, मला ठाऊक आहे मी तुझ्याशिवाय काहीच नाही. जर तू मला मदत केली नाहीस, मला सामर्थ्यवान केलं नाहीस, तर मी काहीही योग्य करू शकणार नाही. मला आठवतंय सुरुवातीला जेव्हा मला कळायला लागलं की मी देवासोबत वेळ घालवायला हवा, तेव्हा घरात मुलं गोंधळ घालायची की तू काय करत असतेस त्या खोलीत, तू आमचा नाश्ता का नाही तयार करत. मी म्हणायचे, हे बघा तुम्ही मोठे आहात, तुम्ही स्वतः दूध घेऊन त्यात पौष्टिक टाकून खाऊ शकता. जर तुम्ही हुशार असाल तर माझ्या खोलीत मला राहू द्याल. मी जर आत असेल तर तुमचं जीवन अधिक चांगलं होईल.
तर ही अशी गोष्ट आहे की इतरांना तुम्ही तुम्हाला विचलित करू द्यायचं नाही. देवासोबत तुम्ही वेळ द्यायला हवा, कारण इतर कशासाठी तुम्ही चांगले राहत नाही. जर तुम्ही तसं केलं नाही तर तुमची योजना ही मग कार्य करत नाही. जोवर देव त्यात हस्तक्षेप करत नाही आणि जेव्हा देव त्या योजनेत हस्तक्षेप करतो तेव्हा जेवढा वेळ तुम्ही त्याच्याबरोबर घालवला असेल त्याने सांगितल्याप्रमाणे तो तुमचा वेळ परत तुमच्यासाठी मुक्त करील आणि दुसरं काहीतरी सोपं करील किंवा दुसऱ्या कुणाला तरी त्यामध्ये मदतीसाठी पाठविल हे लक्षात घ्या तुम्ही. आणि पुष्कळ असे मार्ग आहेत ज्याद्वारे आपण हे करू शकतो. माझे पती खरोखर अद्भुत आहेत. लोकांसोबत बोलताना, त्यांच्याशी जुळवून घेताना, मिसळताना इतरांना हे जमत नाही बऱ्याचदा. आणि हाही एक भाग असतो ज्याप्रकारे आम्ही आदरातिथ्य करतो. अनोळखी किंवा परदेशी लोकांचं त्यांना आवडतं ते. काय घडू शकेल जर फक्त तुम्ही तुमच्या 3 मित्रांसाठी चर्चला जाण्याऐवजी तुम्ही म्हणाल, देवा मला आज कुणीतरी नवीन व्यक्ती दाखव, कुणी एकाकी व्यक्ती दाखव, कुणी दुःखी व्यक्ती दाखव. आणि मग कसं वाटेल जेव्हा असं कुणीतरी भेटेल आणि तुमच्या 3 मित्रांसोबत तुम्ही तिच्यासोबत बसाल. बघा, आम्ही तसं करत नाही, उलट करतो आपण काहीतरी. मी चर्चला चालली आहे, मला त्रास देऊ नकोस. मला चर्चमध्ये माझ्या जागेवरच बसायचंय. कुणीही माझ्या जागेवर बसू नये ते उत्तम, कारण मी बसते ती तिसरी रांग आहे, शेवटची जागा कोपऱ्यातली. सगळ्यांना ठाऊक आहे, कुणीही त्यात ढवळाढवळ करू नये. चला आता माझ्याबरोबर गोंधळ घालू नका, मी ख्रिस्ती आहे. हालेलुया. अजून एक अद्भुत असं मला आवडणारं वचन म्हणजे प्रेषित 10:38. ते म्हणतं, पहा, नासोरी येशूला देवाने अभिषेक केला आहे. आपल्यालाही अभिषेक हवा आहे हो ना? मला हे आवडतं. बघा, कसा देवाने नासोरी येशूचा अभिषेक केलाय आणि अर्पण केलंय पवित्र आत्म्याने, सामर्थ्याने, शक्तीने आणि पात्रतेने. कसं तो सगळं चांगलं करत गेलाय. आम्ही चालत असतो रोज तुम्ही बाहेर पडता तुमच्या घरातून आणि तुमची सेवा आहे पतितांसाठी. किती जणांना हे समजतंय? तुम्हाला आठवतंय तुम्ही काल काय केलं ते? किराणा दुकानात गेलात, कटिंगला गेलात आणि मॉलमध्ये शॉपिंग करायला गेलात, इकडे गेलात, तिकडे गेलात. पण किती लोकांना तुम्ही स्पर्शून गेलात? किंवा किती अशा लोकांना पूर्णतः टाळायचा कसोशीने प्रयत्न केलात? त्यांच्याशी बोलायला आणि हसायलाही तुमच्याकडे वेळ नव्हता. आणि तुम्ही किराणा मालाच्या ओझ्याने ट्रॉली भरलेली होती. एक वृद्ध आजी होती जिच्याकडे 2 वस्तू होत्या आणि तिला पुढे जावं असं तुमच्या मनात आलं, पण नाही, तुम्हाला घाई होती. पण देवाचा आशीर्वाद, तुमच्या गाडीवर बंपर स्टिकर्स आहेत, क्रॉस आहे तुमच्या गळ्यात. तो छानसा मासा जो तुमच्या टी शर्टवर आहे, जो तुम्हाला जॉयस मायर्सच्या सभेत मिळालाय. एक सांगू का, मी हे सगळं खरं बोलतेय. हाच प्रकार माझ्या आयुष्यातही होता. मी कोणाला दोष देत नाहीये. येशू विचलित होण्याजोगा होता. बघूया मत्तय अध्याय 8. म्हणजे हे माझ्यासाठी अद्भुत आहे. जात असताना त्यांनी जे काही केलं ते. मत्तय अध्याय 8, येशूच्या आयुष्यातला एक दिवस, वचन 1. मग तो डोंगर उतरल्यानंतर, कृपा करून लक्ष द्या, त्याने डोंगरावरून सुरुवात केली देवासोबत वेळ घालवायला. ते केल्याशिवाय तो खाली आला नव्हता. आणि जोवर आपण देवासोबतचा वेळ देत नाही, पुढे जाणं नाही. लोकांचे थवेच्या थवे त्याच्या मागे लागले. आणि बघा, एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला. त्याच्या पाया पडून त्याला म्हणाला, प्रभूजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहात. तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला आणि म्हटले, माझी इच्छा आहे. मला हवं इथे असलेल्या प्रत्येकाने आपला हात लांब करून म्हणावं, माझी इच्छा आहे. परमेश्वरा, तू त्यांना पाहिलंस का? हो, आता तुम्हाला मिळालंय. आता खूप उशीर झालाय, तुम्ही परत घेऊ शकत नाही. देवाने तुम्हाला पाहिलंय. त्याला
त्याच्याकडे असा कॅमेरा आहे आजकाल लावतात ना ते सीसीटीव्हीचे कॅमेरे. आता त्याला ते फक्त चर्चमध्येच सापडतात आणि प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही म्हणता शरण मी तुला शरण आलो मी तुला. इथे मी देवा माझा वापर कर वापर कर वापर कर. आमीन सिस्टर जॉयस हे योग्यच आहे. प्रीतीचा क्रमांक पहिला असावा. त्याच्याकडे या सगळ्याचे फोटो आहेत. आणि मग येशू म्हणाला बघ हे कुणाला सांगू नकोस तर स्वतः जाऊन याजकाला दाखव आणि त्यांना प्रमाण पाहावे म्हणून तुझ्या शुद्धीकरता मोशेने नेमिलेले अर्पण वहा वचन पाच. मग येशू कफर्ण हुमास आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला आणि त्याला विनंती करून म्हणाला प्रभूजी माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडलाय. येशू त्याला म्हणाला ओ काही हरकत नाही मी येतो मी येऊन येऊन त्याला बरं करीन. मी बघा आपल्यापैकी पुष्कळ जण काय म्हणाले असते ठीक आहे तू जाऊन ऊब घे आणि तृप्त रहा. मी तुला माझ्या प्रार्थना यादीत घेतलं असतं पण जे काही मला सांगायचे आजच सांग कारण मी दुपारी बाहेरगावी जाणार आहे. वचन 14 आणि 16 नंतर बघ येशू पेत्राच्या घरात गेल्यावर त्याची सासू तापाने पडली असं त्याने पाहिले. डोळे उघडून पहा अवतीभोवती काय चाललंय ते. तेव्हा त्याने तिच्या हाताला स्पर्श केला आणि तिचा ताप निघाला आणि ती उठून त्याची सेवा करू लागली. मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी पुष्कळ भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणले. तेव्हा त्यांनी भूते शब्दानेच घालवली सर्व दुखणाई त्यांना बरे केले आणि हे असंच चालू राहिलं अधिक 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 रीतीने. आणि माझ्याकडे वचनामागून वचनं आहे तर येशू हा निश्चितच ऐकण्याजोगा आहे. आपल्याला नक्कीच केंद्रित करण्याची गरज आहे. आपल्या देवाच्या पाचारणावर लोकांनी आपला वापर करावा उपयोग करावा अशा मूर्ख गोष्टींवर नाही पण आपण देवासाठी उपलब्ध असायला हवं. कृपया तर्कवितर्क करू नका. बघा चर्च बाहेर आपण बरंच काही करत असतो आणि इमारत म्हणून देवासोबत वेळ घालवण्यासाठी आपण तिथे जातो पण खरं पाहू जाता आपणच चर्च आहोत. आणि असं जीवन आपण सर्वत्र जगायला हवं जिथे कुठे आपण जाऊ तिथे. लोकांनी बाहेर पडून जिथे कुठे जातात तिथे आपलं ख्रिस्ती जीवन जगावं याची आपल्याला गरज आहे. तुम्हाला कल्पना आहे का इथे असलेले कितीतरी लोक असा स्पर्श करू शकतील ते माहिती आहे तुम्हाला. अरे बाप रे ही एक अभूतपूर्व घटना असेल. तुमच्या जीवनावर जर शांतता भंग करू नका अशी पट्टी असेल तर आजच्या शिकवणीद्वारे तुम्हाला प्रोत्साहन मिळेल ती काढण्यासाठी आणि देवासाठी ते करण्यास उपलब्ध व्हा ज्यासाठी त्याला तुमची गरज असेल. आम्ही तुमची प्रशंसा करतो. जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत. एकत्रपणे आम्ही भुकेलेला अन्न पुरवितो, गरिबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सुवार्ता सादर करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या tmmindia.org वर. आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा. आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा. जॉयच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या बरोबर सहभागी व्हा. आम्ही येशूची प्रीती जगभरात वाढवू. दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस फॉर मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे.